उद्या होणार मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदाच्या यादीमध्ये सध्या तरी शिवसेनेची वर्णी लागली नसली तरी शिवसेनेला लोकसभेचं उपसभापतीपद देण्यास भाजप तयार असल्याची माहिती सूत्रांकडून कळते. सध्या उपसभापतीपदी असलेले थंबी दुराई यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागेवर शिवसेनेला उपसभापतीपद देण्याची भाजपनं तयारी दाखवली, मात्र शिवसेनेला उपसभापतीपदामध्ये रस नाही. चर्चा करू आमचे दिल्लीचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्यासोबत आहेत. रामराजे, शिवसेनेला स्थान मिळणार का याची सगळ्यांनाच उत्सुकता होती. आता नवीन जे काय घडामोडी घडत आहेत, त्यांना उपसभापतीपद नकोय, मंत्रिपदाचं शिवसेनेला रस आहे, काय सांगाल? बिलकुल, आता नवीन ज्या घडामोडी होत आहेत त्यामध्ये जे भाजपने जी ऑफर देऊ केलेली आहे ती म्हणजेच की आता थंबी दुराई जे आहेत AIDMKचे, त्यांना मंत्रिपद मिळणार आहे. जे विस्तारामध्ये त्यांचं महत्व प्राधान्याने त्यांचं नाव असणार आहे आणि ती जागा उपसभापती पदाची रिकामी होणार आहे. त्या जागी शिवसेनेचे खासदार जाण्याची शक्यता आहे आणि अशी ऑफर सुद्धा भाजपने दिलेली आहे. उपसभापती पद हे शिवसेनेकडे देण्याची तयारी दर्शवलेली आहे, परंतु शिवसेनेचा उपसभापती पदाला नकार आहे. मंत्रीपदी मंत्रीपद द्यावं अशी मागणी आहे, त्यामुळं अद्यापही भाजपकडून विचार विमर्श सुरू आहे. मात्र शिवसेना आपल्या मतावर ठाम आहे, उपसभापती पद नकोय तर मंत्रीपद द्या. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.